दरम्यान राज्य सरकारच्या ठरावाची अजित पवारांनी पिसं काढलेली आहेत. राज्य सरकारच्या सीमावादासंदर्भातल्या ठरावामध्ये शुद्धलेखनाच्या अनेक चुका होत्या. या निमित्तानं महाराष्ट्राची भावना आणि मराठी भाषेचा सन्मान दोन्हीही राखला जात नाही असं अजित पवारांनी ठासून सांगितलं. परंतु हा ठराव मराठी भाषेसंदर्भात सुद्धा महत्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, जर तुम्ही वाचलं, आपण खरं इंग्रजी माध्यमाचे आहेत, परंतु तुम्ही जर ते बारकाईनं त्या ठिकाणी वाचलं, देवेंद्रजींना पण माझी विनंती आहे, तर आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये दर्शवण्यात आलेला ठराव वाचला तर त्यातून मराठीचे अनेक चुकीचे शब्द वापरले गेलेले आहेत. अनेक मराठी शब्द व्याकरण दृष्ट्या त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहे. ठरावाची वाक्यरचना पण त्याच्यामध्ये चुकलेली आहे. ठरावाच्या शेवटच्या भागात आपण जो ठराव करणार आहे तोच तसा बघितला तर थोडासा अर्धवट वाटतोय. प्रचलित पद्धतीनुसार अध्यक्ष महोदय, आपण ठराव सभागृहात एकमताने मंजूर करतो, पण त्यानंतर तो जसाच्या तसा केंद्राकडे आपण पाठवत असतो. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळं आमचं विरोधकांचं म्हणणं असं आहे की न्यायालयामध्ये देखील हा ठराव कदाचित विरोधी पक्ष म्हणजे कर्नाटकचं सरकार त्या ठिकाणी जाऊ शकतं. आपल्याला माननीय संसदीय कार्यमंत्र्यांनी ठराव दाखवला, आपण त्याच वेळेस सांगितलं असतं की याच्यात काही व्याकरणाच्या चुका असू शकतात, तर त्या व्याकरणाच्या चुका फक्त आपल्या माहिती करणं, आपण त्या सुधारूच, व्याकरणाच्या चुका निश्चित सुधारू. पण दादा, व्याकरणाच्या चुकांनी कुठलंही कायदेशीर त्याच्यावर अडचण येत नाही. आपली भावना महत्वाची आहे, त्यामुळे आपण सांगितले व्याकरणाच्या चुका नक्की सुधारण्यात येतील, कारण महाराष्ट्राची विधानसभा आणि मराठीमध्ये आपण ठराव करतो, जर चुका असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत, त्या निश्चितपणे सुधारू.